काळ, काम, वेग, टाईम, वर्क, स्पीड म्हणजे काय यांच्याबद्दल माहिती आपण घेऊयात. एखादे बांधकाम पूर्ण करण्यासाठी नेमलेल्या मजुरांची संख्या व त्यांना काम करण्यास लागलेला वेळ यांच्याशी संबंधित उदाहरणे व्यस्त चलनाची असतात. तसेच व्यस्त चलनाची काही उदाहरणे वाहनाचा वेग व त्यांना ठराविक अंतर कापण्यास लागणारा वेळ यांच्याशी संबंधित असतात. अशा उदाहरणांना काळ, काम, वेग यांच्याशी संबंधित उदाहरणे म्हणतात. चलनाच्या चिन्हाचा उपयोग करून या प्रकारचे उदाहरणे कसे सोडवतात ते पाहू. उदाहरण एक, एक शेतातील शेंगा काढण्याचे काम 15 स्त्रिया 8 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 6 दिवसात पूर्ण करायचे असल्यास किती स्त्रिया कामावर असाव्या. या ठिकाणी या उदाहरणामध्ये उत्तर काम पूर्ण होण्यास लागणारा दिवस आणि काम करणाऱ्या स्त्रियांची संख्या यात व्यस्त चलन असते. दिवसाची संख्या डी आणि स्त्रियांची संख्या एन मानू. डी अल्फा 1/n म्हणून डी गुणिले एन बरोबर के, म्हणून के हा स्थिरांक आहे. जेव्हा एन बरोबर 15 तेव्हा डी बरोबर 8 म्हणून के बरोबर डी गुणिले एन बरोबर 15 × 8 बरोबर 120. म्हणजे या ठिकाणी 15 आणि 8 गुणाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतं, म्हणजे के हा स्थिरांक मिळतो. म्हणून त्याचं उत्तर येतं 120. म्हणजे 120 हा चलनाचा स्थिरांक मिळतो. आता डी बरोबर 6, डी बरोबर 6 असताना एन किती हे काढू. डी गुणिले एन बरोबर 120 म्हणून डी गुणिले एन बरोबर 120 म्हणून 6 × n बरोबर 120. या ठिकाणी 6 हा सहगुणक आहे, तो तिकडे जाताना भागाकारामध्ये जातो. म्हणून 120 6 भागितल्यानंतर आपल्याला एनची किंमत 20 मिळते. म्हणून काम 6 दिवसात पूर्ण करण्यासाठी 20 स्त्रिया कामावर असाव्या. उदाहरण दुसरं, एक वाहनाचा सरासरी वेग ताशी 48 किलोमीटर असताना काही अंतर जाण्यासाठी 6 तास लागतात, तर वेग ताशी 72 किलोमीटर असताना तेवढेच अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल. उत्तर, वाहनाचा वेग एस मानू, लागणारा वेळ टी मानू. वेग व वेळ यात व्यस्त चलन आहे. एस अल्फा 1/t म्हणून एस गुणिले टी बरोबर के, के हा स्थिरांक, के बरोबर एस गुणिले टी बरोबर 48 × 6 बरोबर 288 चलनाचा स्थिरांक. आता एस बरोबर 72 असेल तर टी काढू. एस गुणिले टी बरोबर 288 म्हणून 72 × t बरोबर 288 म्हणून टी बरोबर 288/72 बरोबर 4. म्हणजे 72 × 288 भाग दिल्यावर आपलं उत्तर येतं 4. म्हणून वेग ताशी 72 किलोमीटर असताना तेवढ्याच अंतर जाण्यासाठी 4 तास लागतील. उदाहरण तिसरं, दररोज 6 तास काम करून एक काम 18 दिवसात संपते. जर दररोज आणखी 3 तास काम जास्त केले असते तर किती दिवसात संपले असते. उत्तर, 6 तास रोज 18 दिवसात काम संपते. आता दररोज 3 तास काम जास्त केले तर 9 तास रोज एम दिवसात काम संपेल. हे उदाहरण व्यस्त चलनाचं आहे गुणाकार सारखा. म्हणून 6 × 18 बरोबर 9 × m म्हणून एम बरोबर 6 × 18/9 म्हणून एम बरोबर 12 दिवस. म्हणून तर 12 दिवसात संपले असते. उदाहरण 4, 25 किलोमीटर वेगानं प्रवास केल्यास गाडी स्टेशनवर 8 तासात पोहोचते. जर गाडीचा वेग 40 किलोमीटर केला तर किती वेळ लागेल. उत्तर, 25 × 8 बरोबर 40 × m एम बरोबर 25 × 8/40. 8 × 40 भाग द्या, 8×5=40, नंतर 5×25 भाग द्या, 5×5=25 म्हणून एम बरोबर 5. तर 5 तास वेळ लागेल. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब टू दिस व्हिडिओ.
धन्यवाद मित्रांनो.